आणि यानंतर ब्रेकिंग बातमी आहे. सायरस स्मिथ मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुंबई अहमदाबाद हायवे आता चर्चेत आलाय. मुंबई अहमदाबाद मार्गावर अच्छाड ते घोडबंदर पर्यंतचा 106 किलोमीटर पर्यंतचा अंतर जे आहे ते मृत्यूचा सापळा ठरते. गेल्या वर्षभरात या मार्गावर 415 अधिक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. तर या मार्गावरील 82 ब्लॅक स्पॉटकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदारांचं दुर्लक्ष झाल्यानं हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरतोय. मिस्त्री यांचा अपघात झाला त्या ठिकाणी तिसरी मार्गिका अचानक संपून दोनच मार्गिकांचा रस्ता निमुळता होत होता आणि त्यामुळे भरधाव वाहनं पुलाच्या कठड्यावर धडकतात असं अपघात इथं असे अपघात वारंवार घडत असल्याचं सांगितलं जातं. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर भीषण अपघात झाला आणि या अपघातात कारमधील 5 प्रवाशांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे. जखमी झालेल्या तिघांना MGM पनवेल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय. तर मुंबई लेनवर माणप बोगद्याजवळ हा अपघात घडलाय. आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे. बातमी आहे जम्मू काश्मीर सीमेवरून, कारण पाकिस्तानकडून शेकडो दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. हिवाळ्याआधी जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत पाठवण्यासाठी पाकिस्तानी हद्दीत दहशतवादी लॉन्च पॅड बनवण्यात आले आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पकडलेल्या दहशतवाद्यांच्या संभाषणानुसार सीमेपलीकडे 6 अधिक लॉन्च पॅड सक्रिय झाले ज्यावरून सुमारे 150 दहशतवादी घुसखोरीसाठी तयार आहेत. हे कॅम्प गुरेज नीलम खोऱ्यातील भारतीय भागांच्या अगदी जवळ आहेत. जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ किल, तंगधर, उरी, चकोटी, गुलमर, पूंछ, राजौरी, सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टर या लगत हे दहशतवादी कॅम्प असल्यानं भारतीय सेनेला हाय अलर्ट देण्यात आला. आणि यानंतर पाहणार आहोत राज्यातल्या आणि देशभरातल्या काही महत्वाच्या